व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच मल्लिकार्जुन खरगे हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि उद्या काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिवसानिमित्त मुंबईतील सोमय्या मैदानमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या उभा आहे त्याच सोमय्या मैदानाच्या ठिकाणी। या ठिकाणी उद्या जवळपास दुपारी 3 सुमारास जाहीर सभेचं आयोजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या सभेला आपण जर बघितलं तर मातब्बर नेते मंडळींची जी हजेरी आहे ती इथं असणार आहे। मग त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील किंवा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मग त्यामध्ये वेणुगोपाल राव असतील किंवा राज्यसभेवर नुकतीच ज्यांची निवड करण्यात आली असे इम्रान प्रतापगडी आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कन्हैया कुमार सुद्धा या उद्याच्या जाहीर सभेला या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। आपण जर दृश्यांच्या माध्यमातून बघू शकाल तर या ठिकाणी अतिशय जंगी अशी तयारी काँग्रेसकडनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्यवस्थितरित्या या ठिकाणी खुर्च्या लावल्या चाललेल्या आहेत। येणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची विशेष खबरदारी या ठिकाणी घेतली जात आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर काँग्रेसचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि डिजिटल फलकावरती आपण जर बघितलं तर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी या सुद्धा आपणाला या डिजिटल बॅनरवरती दिसून येत आहेत। खरं तर मल्लिकार्जुन खरगे हे जे आहेत ते कर्नाटकच्या पार्श्वभूमीतून येतात, कर्नाटकच्या गुलबर्ग्याचे ते रहिवासी आहेत आणि आजच विधिमंडळामध्ये आपण जर बघितलं तर विरोधी पक्ष असेल आणि सर्वानुमताने आज निपाणी बेळगाव जे कर्नाटक बहुल सीमावर्ती भागामधील जी गावं आहेत त्यांना महाराष्ट्रात घ्यावं अशा पद्धतीचा ठराव आपण मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता बघणं गरजेचं ठरणार आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जे कर्नाटकच्या पार्श्वभूमीवरून येतात ते उद्या मुंबईमध्ये नेमकं स्वतःची भूमिका काय मांडतात। कॅमेरामन विक्रम सावंत सह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।